न्यूज 18 लोकमत वर आपण पाहताय बातमी आणि बरच काही। आज विधानसभेत खरच बरच काही घडलं। खरं तर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, पण या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज संध्याकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी अक्षरशः बॉम्बच टाकले। भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील एसपी यांच्यामार्फत सरकारनं षडयंत्र रचल्याचा गंभीर आणि थेट आरोप पुराव्यांसह देवेंद्र फडणवीस यांनी केला। पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा आरोप सुद्धा फडणवीस यांनी सभागृहात केला। विधानसभा अध्यक्षांना सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असलेला पेन ड्राइव्ह त्यांनी सुपूर्द केला। विरोधकांची कत्तल कशी करायची यासाठी हे षडयंत्र शिजत होतं आणि त्या कथेत प्रमुख पात्र म्हणून विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे होते असा थेट आरोप देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला। सगळ्यात पहिल्यांदा हा पेन ड्राइव्ह मी माननीय अध्यक्षांना या ठिकाणी सुपूर्द करतो। माननीय अध्यक्षांनी ती आपली प्रॉपर्टी म्हणून या ठिकाणी घ्यावा। आणि अध्यक्ष महोदय, कशा प्रकारची कट कारस्थान सरकारच शिजवत आहे या संदर्भातले सगळे व्हिडिओज हे मी आता या पेनड्राईव्ह मध्ये दिलेले आहे। 2018 मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका वादाच्या संदर्भात तिथे पाटील गट आणि भोईटे गट आहे। भोईटे गटाच्या वतीनं गिरीश महाजनांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या व्यक्तीला पुण्यामध्ये किडनॅप केलं आणि मग गिरीश महाजनांचा मोबाईल आला, त्याच्यावरनं गिरीश महाजनांनी धमकी दिली आणि त्या धमकीच्या आधारावर त्याला सांगण्यात आलं की तू त्या विद्याप्रसारक मंडळाचा राजीनामा दे आणि त्याच्यावर आम्हाला यायचं आहे। अशा प्रकारची एक अत्यंत बनावट केस तयार केली, अत्यंत बनावट केस। आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्या केसमध्ये गिरीश महाजनांना मोका लागला पाहिजे असं सांगून अध्यक्ष महोदय मोक्याचे कागदपत्र तयार झाले। गिरीश महाजनांना कोर्टाने दिलासा दिला। सरकारी विशेष सरकारी वकील आहे यांचं कार्यालय हे विरोधकांच्या विरुद्ध षडयंत्र तयार करण्याकरता प्रमुख अशा प्रकारची ती जागा आहे। आणि मग आपण या ठिकाणी जर बघितलं तर याच्यात काय आपल्याला पाहायला मिळतं, चाकू प्लांट करण्यापासून तर गळ्याला रक्त लावण्यापासून ड्रगचा धंदा कसा दाखवायचा, रेड कशी करायची, गिरीश महाजनांची रेड कशी करायची, रेड मध्ये कशा वस्तू प्लांट करायच्या, कसे करून केस मोक्कामध्ये कशी फिट करायची, याचे नियोजन कसं करायचं, गुन्हेगारी स्वरूपाचा कट सरकारी वकील रस्तो आहे। देवेंद्र फडणवीस यांनी साधारण पाऊण तासाच्या आपल्या भाषणात व्हिडिओ बॉम्बच सभागृहात टाकला आणि सगळेच जण आवाक झाले। पण या व्हिडिओमध्ये आहे तरी काय, जे व्हिडिओ दिलेत त्यात नेमकं काय आहे पाहूया। मला जाणून बॉम्बेला किती
आणि या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. अनिल गोटे आपल्या सोबत जोडले गेले आहेत, माजी आमदार, आणि त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा घेतलं, ते व्हिडिओ क्लिपमध्ये सुद्धा दिसले. गोटेजी, पहिली प्रतिक्रिया काय तुमची या व्हिडिओवर? तुम्ही हा सगळा व्हिडिओ पाहिला आहे का? हा व्हिडिओ देवेंद्र फडणवीसांनी कटकार असाल करून तयार केलेला आहे. त्यांना लबाड्या करण्याचे, खोटं बोलण्याचे, थापा मारण्याचे काय हे सगळी हे आहे काय आलं का लक्षात? षडयंत्र करण्यामध्ये त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. काय मी तुमचं मला एक नंबर पाठवा, मोबाईल नंबर. मी त्यांच्याबद्दल काय मत व्यक्त केलंय आज सकाळीच, हो काय ते पाठवतो तुम्हाला, ते तुमच्या त्याच्यावर दाखवून द्या चॅनलवर खोटं आहे का. बर, पण अनिलजी, सभागृहात जेव्हा एखादी गोष्ट मांडली जाते किंवा पुरावा म्हणून सादर केली जाते तेव्हा त्याला काहीतरी अर्थ असतो. तुम्हाला असं का बरं वाटतंय की फडणवीस यांचे सगळे आरोप खोटे आहेत आणि ते खोटारडेपणा करतात? या सभागृहामध्ये रश्मी शुक्लांच्या बद्दल चर्चा झाली. हा, खोट निघालं ना खरं की टेप झाले होते म्हणून फोन काय निघालं की नाही? एक सभागृहाचा आधार घेऊन खोटं बोलता सभागृहात काय? बर, आणि मला काय, मला कटकारस्थान करायची काय गरज आहे? मी कधी आयुष्यात कटकारस्थान केलं नाही. मी सरळ सोट माणूस आहे काय? बर, आणि मी काही गोष्ट असेल तर मी कबूल करायला कधी घाबरत नाही कोणाला. पण आता याच्यात तुमचं जिथे नाव आलंय त्याच्यातल्या काही गोष्टी तुम्ही कबूल करू इच्छिता की तुम्ही भेटला होता सरकारी वकिलांना किंवा काही फाईलींचा संदर्भ घेऊन कोणाचं नाव घेतलं होतं? नाही, मी कोणाचंही नाव घेतलं नाही. मी भेटलो माझ्या केससाठी भेटलो. बर, मी सरकारी वकिलांना भेटलो म्हणजे काय? आता कोणी दुसऱ्या कोणाला बायकडे बाईला भेटलो का? काय कमाल करत सरकार? मी वकिलांना भेटलो हे सुद्धा बातमी होते. नाही अनिलजी, मला प्रश्न असा विचारायचा आहे की आता तुमचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस पूर्णतः खोटं बोलतात. आता गेल्या काही दिवसातलं आपण राज्यातली सगळी पद्धती पाहिली की एखाद्याच्या विरोधात आरोप केले आणि ते चुकीचे असतील की कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जातो. तुम्ही असं काही करायच्या विचार आहात? एक लक्षात घ्या, मी पत्रकार असताना माझ्यावर 18 अब्रू नुकसानीचे खटले झाले. किती? 18. आणि एकामध्ये मला शिक्षा होऊ शकली नाही. बर काय, त्यामुळे हे कालबाह्य गोष्टी ज्या आहेत काय टाइम किलिंग, याच्यावर माझा विश्वास नाही. बर, मी त्याच्या मैदानात उत्तर दिलं ना समोरासमोर काय. बर, आलं का लक्षात? पण मग तुमच्याकडे सुद्धा काही कागदपत्र किंवा काही व्हिडिओ किंवा अन्य काही पुरावे आहेत की जे तुम्ही खरं सांगताय आणि देवेंद्र फडणवीस सांगताय ते खोटं आहे? पुरावे आहेत माझ्याकडे, मी आजच दिले ईडीला. बर, आज दिले ईडीला काय? देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराला कसं पाठीचे घालतात काय? हे मी पुराव्यासकट दिले आज. आज जयकुमार रावल आणि देवेंद्र फडणवीस दोघांबद्दल काय, आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे सगळं उघड आणलं, उघड केलं, त्या अधिकाऱ्यांनी 5 वाजता वर्षा बंगल्यावर फाईल पाठवली काय. आणि वर्षा बंगल्यावर फाईल पाठवल्यानंतर सकाळी 7 वाजता त्या अधिकाऱ्याला बदली करून टाकली, सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी. त्याने त्याच्यामध्ये लिहिले की ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे मंत्र्यांनी केलेली. बर, म्हणजे रावलांचं आणि फडणवीसांचं नाव घेत आहे त्या संदर्भात? हो, येस. बर, मी पुराव्यासकट घेतो, पुरावे आहेत माझ्याकडे काय. पुराव्या सकट बोलतोय मी, पुराव्याशिवाय बोलत नाही. पण मग आता तुम्ही फडणवीसांच्या विरोधात काही तक्रार दाखल करणार आहात? कारण तुम्ही म्हणताय की ते पूर्णतः खोटं आहे, तुमच्याकडे काही पुरावे आहेत? ऐकून घ्या, सभागृहामध्ये त्यांना जे सभागृहाचं संरक्षण आहे काय, सभागृहात जे बोललो त्याच्यावर काय बाहेर नुकसान होत नाही. बर, बाहेर काही कारवाई होत नाही काय. ज्याला बाहेर बोलतील त्याला बघेल कसा हिशोब करायचा तो. ठीक आहे काय अनिलजी, तुम्ही आपली तुमच्या स्वभावाप्रमाणे बिंदास प्रतिक्रिया नोंदवलीत न्यूज 18 लोकमतकडे, धन्यवाद.
पाहूयात की या लेटर बॉम्ब नंतर या पेन ड्राइव मधल्या सगळ्या व्हिडिओ नंतर पुढे हे सगळं प्रकरण कशा प्रकारची वळणं घेतं ते. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा बातमी आणि बरंच काही.